के रोल आता काय म्हणजे नियोजन कसे मी डॉक्टर नितीन सोनोने वंचित बहुजन आघाडी जिल्हा निरीक्षक म्हणून इथे नियुक्त आहे आणि येत्या एप्रिल महिन्यामध्ये महानगरपालिका निवडणूक समोर असताना आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही तर स्पष्ट करू इच्छितो की आम्ही सध्या कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही आहोत आणि स्वबळावर 115 जागा आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि त्याची तयारी पूर्ण आम्ही केलेली आहे. त्याअनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी इथे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक समयोग समिती इथं निरीक्षक म्हणून 3 लोकांची समिती इथं नियुक्त केली आहे. ते लवकरच आपल्याला तारीख देऊन इथल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आवाहन करतील आणि पुढची रणनीती ठरवतील. बोला म्हणजे तुमची इतकी ताकद आहे का सध्या औरंगाबाद शहरात का तुम्ही 115 जागा लढवता येतील? आमच्याकडे सध्या 115 जागा लढवण्यासाठी 300 ते 350 सध्या आमच्याकडे मागण्या आहेत आणि सध्या उमेदवारीसाठी इच्छुक लोक आहेत. फॉर्म वगैरे घेतलेत का भरून? असं फॉर्म आता लवकरच नियोजन समिती आहे निवडली 3 निरीक्षकाची, ते लवकरच ते येणाऱ्या 2 तारखेला मीटिंग घेऊन ते लगेच तारीख निघलं. औरंगाबाद शहराची चर्चा आहे का MIM सोबत आपली युती होणार आहे या निवडणुकीत, त्याबद्दल काही चर्चा वगैरे सुरू आहेत? नाही, आदरणीय साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की पूर्ण वंचित बहुजन आघाडी ही कुणाचीही सोबत जाणार नाही, युती करणार नाही आणि पूर्ण सोबळ त्याच्यामध्ये संतोष सूर्यवंशी म्हणून आहेत लातूरचे, दुसरे फारुक अहमद म्हणून आहेत ते नांदेडचे आहेत आणि तिसरे सोनटक्के म्हणून आहेत सोनटक्के, तर ते परभणीचे आहेत. नाही म्हणजे तुम्ही युती करणार नाही म्हणजे का करणार नाही? कारण की आता लोकसभेत तुमची युती होती म्हणून तुम्हाला एक मोठं यश मिळालं, खासदार केलं तुम्ही, विधानसभेत युती केली नाही म्हणून MIM बरोबर वंचितलाही फटका बसला, तर आता त्यापासून धडा शिकून तुम्ही शहरातील महानगरपालिकेच्या वेळी तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही युती करावी? नाही, वंचित बहुजन आघाडी आदरणीय साहेबांना स्वतः एक सक्षम पक्ष उभा केलेला आहे. आज वंचित बहुजन आघाडी हा एक राजकीय लेवलचा मोठा पक्ष तयार झालेला आहे आणि लोकसभेला सुद्धा MIM सोबत होती, त्यावेळेस सुद्धा पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडी लढली आणि त्या जोरावरच MIMची सुद्धा सीट मिळून आली. विधानसभेच्या वेळेस ही MIMसाठी युतीसाठी साहेबांचं अजेंडा होता, त्यावेळेस सुद्धा युती करायची होती, पण आदरणीय बाळासाहेब आणि ओवैसी साहेबांमध्ये काही मतभेद झाले हे त्यांच्या लेवलला, जेणेकरून की युती झाली नाही, पण त्यावेळेस सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे आणि त्या ताकदीवर आम्ही आज स्वतः स्वबळावर पूर्ण महानगरपालिका औरंगाबाद असू किंवा मुंबई असू हे पूर्ण स्वबळावर स्वतः लढणार आहे. औरंगाबाद शहरात शिवसेना आणि MIMची ताकद जास्त आहे, भाजपा पण आहे त्यामध्ये, सत्ताधारी पक्ष आहेत ते, यांच्याशी मुकाबला करण्यासाठी प्रचार यंत्रणेमध्ये काय आहे का? आम्ही तळागाळापासून पूर्ण सर्वे करून आज जे आमच्याकडे लोक येत आहेत त्याच्यामध्ये तुमची शिवसेना असेल, म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा MIM असेल, यांचेसुद्धा बरेचसे लोक आमच्याशी सध्या संपर्कात आहेत आणि ते आमच्या वंचित बहुजन आघाडीकडनं लढण्याला इच्छुक आहेत. काही नगरसेवक आहेत त्यामध्ये? काही नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये. किती जागा निवडून येतील असा तुमचा एक अंदाज आहे? आम्ही तर इथं वंचित बहुजन आघाडीचा झेंडा वंचित बहुजन आघाडीचा लागेल महानगरपालिकेवर ही तर आमची अपेक्षा आहे. नाही पण मध्यंतरी आम्ही काय MIMच्या नेत्यांशी बातचीत केली तेव्हा त्याने सांगितलं की आम्ही सन्मानजनक आघाडी करू, पण आता तुम्ही म्हणजे नेमकी भूमिका अशी करायचंच नाही, त्यांच्याकडून जर तुम्हाला ऑफर आली तर म्हणजे काय विचार करणार का नाही का? ऑफर दिल्यानंतरही विचार करणार हे तुमचं म्हणजे फायनल डिसिजन आहे? सध्या तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की सो बळावरच लढणार आहे
इथून पुढचा निर्णय जर कधी अशी गोष्ट घडली तर मग पूर्ण हक्का निर्णय हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर घेतील. ठीक, ओके.